बांबरुड या गावातील संग्राम परदेशी यांच्या शेतात नाग नागिनचं नाचण्याचा प्रकार उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना पाहावयास मिळाला. सर्पमित्र सागर पाटील यांनी नाग नागिन यांना मोठ्या शितापीनं पकडत जंगलात सुखरूप सोडलं आहे. मेरे नागराजा तू मत जाना, तेरा मेरा दुश्मन हे जमाना. दूध का कर्ज या हिंदी सिनेमाच्या गाण्याप्रमाणेच नाग नागिनाचे दर्शन झाले. बराबल्यांचा होश उडतो, मात्र अशीच काहीशी घटना बांबरुड प्रभ तालुका भडगाव येथील तंटामुक्तीच्या अध्यक्ष संग्राम परदेशी यांच्या शेतात पाहावयास मिळाली. मात्र बाळद येथील सर्पमित्र सागर पाटील सागर महाजन यांच्या पथकानं मोठ्या हिमतीनं कोबरा जातीच्या नाग नागिनसह एक एरंडे सापाला हिमतीनं पकडले आहे. शेतकऱ्यांनी केव्हाही सापाला घाबरू नये व मारू टाकू नये. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून शेती या पिकाचं विविध प्राण्यांपासून होणारे नुकसान यापासून बचाव करीत असतो. त्यामुळे सापाविषयी शेतकऱ्यांची गैरसमज असून केव्हाही सर्प निघाला तर आमच्याशी संपर्क करावा अशी माहिती सर्पमित्र यांनी दिली आहे. मा दुर्गा देवीचे नवरात्रीचे पर्व सुरू असताना नाग नागिनचे दुर्मिळ चित्र पाहावयास मिळाले. यावेळी रतन परदेशी, संग्राम परदेशी, बिकन परदेशी, बंटी नावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. MDTV साठी सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.